नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कामसरपल्ली येथील महाराष्ट्राचा महावक्ता या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत पाटील ऋतुजा हिनं प्रथम क्रमांक मिळवलाय आणि तिच्याशी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर. तेव्हा थेट जातोय पाहण्यासाठी. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपण आता सध्या आहोत नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कामसरपल्ली ह्या छोट्याशा गावामध्ये. ह्या गावामध्ये येण्याचा हा एक कारण आहे की श्री राजश्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर येथे महाराष्ट्राचा महावक्ता या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा दिनांक 20 ते 21 रोजी हे संपन्न झाली आणि ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय ह्याच गावातील छोटूशा ह्या गावातील पाटील ऋतुजा दीपक यांनी हे पुरस्कार प्राप्त केला आहे. महाराष्ट्राचा महावक्ता व राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत ही क्रमांक आली आहे. आपण तिच्या घरी आलेले आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया. असं छोटंसं गाव आहे कामसरपल्ली. या कामसरपल्लीमध्ये आमची मुलगी लहानाची मोठी झाली. आज आम्ही शेतकरी कुटुंबात जन्मलो, काबाटकश करतो आणि बऱ्याच शेती हे निसर्गावर अवलंबून झाल्यामुळं कवा पाणी जास्त पडते, कवा पाणी कमी पडते, ते नापिकेला समोर जावं लागते आणि समोर जात असताना लेकराचं शिक्षण करणं फार या काळामध्ये फार अवघड झालेली आहे. तरी पण आम्ही लेकराला कुठंच कमी पडू देत नाही. तिच्या गुणाला आम्ही तिच्या याच्यामध्ये अंगात कोणते गुण आहेत हे मी लक्षात घेऊन तिच्या वेळोवेळी तिला मी वाव देत आहे. ती कुठेही स्पर्धा करायला जात असताना मी ते सोबत जाणे आणि तिला जे पाहिजे ते मी ते तिला मिळून देत आहे. आणि आज शेतीची तर खूपच वाईट परिस्थिती झाली. आज सांगणं काय सांगायला लोकांना काय गरजच नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिला कुठंच कमी पडू देत नाही. वेळोवेळी तिला लागेल ते वस्तू लागेल ते साहित्य मी पुरवठा करत आहेत. सुरेखा दीपक पाटील. ऋतुजाला लहानपणापासून भाषणाचा खूप छंद आहे आणि तिला शाळेत भाषण करू द्यायची नाही तर ती खूप घरी येऊन रडायची लहानपणी, मला भाषण करू द्याय दिलं नाही म्हणून. आणि तिला छोट्याशा गावामध्ये राहून तिने एवढी प्रगती केली, आमचं नाव लोक केली, याचा एक अभिमान आहे मला. असं तरतापासून तिनं टाकाऊ पदार्थ करून टिकाऊ कसे करायचे, शो पीस कशा बनवायच्या, असा खूप छंद आहे, कामाचा छंद आहे. रांगोळी काढते, स्वयंपाक. कालच्या कार्यक्रमामध्ये तिला खूप मोठा पुरस्कार मिळाला. तिने आमचं खूप नाव लोक केलं आणि यापुढे तिला काहीच कमी पडू देणार नाही अशी एक आम्ही हमी देतो. आणि आम्ही फार मोठ्या कुटुंबातले नाहीत, शेतकरीच आहोत, तरी पण तिला कुठल्याच याचा कमी पडू देणार नाही हे आम्ही इच्छितो. ऋतुजा दीपक पाटील आहे. मी संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय धुप्पा शंकरनगर येथे शिकते. माझा वर्ग 12वी कलेत शिकते आणि मला लहानपणीपासून भाषण करणे, कविता करणे, पुस्तक वाचणे, लेख लिहिणे, रांगोळी काढणे, वेस्ट मटेरियलपासून काहीतरी नवीन बनवणं, स्वयंपाक करणं ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. आणि महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला तर या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. कारण मी माझ्या शाळेचं, मी माझ्या आईवडिलांचं, माझ्या कुटुंबाचं नावलौकिक करू शकले या गोष्टीचा मला आनंद होतो. आणि तिथे स्पर्धेचा अनुभव स्पर्धेला खूप दुरून दुरून आलेले होते, तरी देखील त्या सगळ्यांमध्ये माझा नंबर येणं, मी आत्मविश्वासाने बोलले आणि माझा नंबर येणं म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी खरंच खूप आनंदाचं क्षण होतं. हनुमंतराव पाटील, कामसरपल्ली तालुका बिलोली इथलं गाय असून माझे नात ऋतुजा दीपक पाटील हे अत्यंत चाणक्षाने हुशार बुद्धीचे लहानपणापासून त्यांनी कोणाचाही सल्ला घेणं स्वतंत्र विचारानं सगळ्या गोष्टी करते. चित्रकला असो, स्वयंपाक असो, कविता असो, लेखन असो, सगळ्या गोष्टीचा तिला फार उत्साह जोम आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की यावेळेस तिने प्रथम क्रमांक जिंकेल म्हणून, पण आमच्या स्वप्नाच्या पलीकडे तिने प्रथम क्रम जिंकून आमचं नाव उंचावत केले. आपल्या चुलत्याचं नाव प्रदीप पाटलाचं उंचावून करून पुन्हा सुरू केली तिनं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. पुढे म्हणून